हॅलो मित्रांनो आपण आज ॲड क्वेश्चन टॅग शिकणार आहोत काय शिकणार आहोत ॲड क्वेश्चन टॅग त्यामध्ये आपण फर्स्टली एक लर्न करू की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ निगेशन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ निगेशन त्याच्यामध्ये पहा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म त्याच्यामध्ये यूज करावं लागणार आपल्या ॲड क्वेश्चन टॅकमध्ये त्यामुळे आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शिकतो आय एम नॉट आय एम नॉट्स व्हॉट इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ ॲम नॉट आर आय एम नॉटचं काय होतं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म aren't is not isn't are not aren't was not wasn't were not weren't has not hasn't have not haven't had not hadn't do not don't does not doesn't म्हणजे डज लिहून एन अपोस्टॉफी स्टील की त्याचा contracted फॉर्म होतो फक्त काही बाबतीत बदल होतो तो मी तुम्हाला त्या ठिकाणी अंडरलाईन करून दाखवलं हो आहे ॲम नॉटचं ॲमंट होत नाही तर ॲम नॉटचं काय होतं आरंट होतं आणि जिथं जिथं तुम्हाला अंडरलाईन दिसेल तिथं थोडं वेगळं आलेलं बाकी फक्त ते वाक्य लिहायचं शब्द लिहायचं सॉरी ते शब्द लिहायचा डीड नॉट डीड नॉट लिहिलं त्यापैकी डीड लिहिलं त्याला येणार पोस्ट ऑफिस टी लिहिलं बरोबर डिडंट कान कॅनॉट कांट कुड नॉट कुडंट नॉट मेंट माय नॉट मायटंट

यूजंट होत नाही युझन युझडंट होत नाही तर यूज टू नॉटचं काय होतं डिडंट हे जे अंडरलाईन केलेलं आहे मी विल नॉट ओंट शाल नॉट शांट यूज टू नॉट डिडंट आणि आय एम नॉट आरंट एवढंच थोडंसं बदल आहे बाकी तुम्हाला लक्षात आलं आहे आयडिया ते शब्द लिहायचा आहे आणि एन ॲ पोस्ट ऑफिस तीत करून त्याचा कॉन्टॅक्टेड फॉर्म होतो इथपर्यंत लक्षात आलं आहे हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म समजून घेऊन लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा ओके पॉज करून लिहा फ्रेंड्स आपण आताच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिलेत बरोबर ना तो शब्द आणि त्याचं जसं की ॲम नॉट आय नॉट नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय लिहिलं बघा तुम्ही आता आरंट इज नॉट इजंट आर नॉट आरंट बरोबर वॉज नॉट वॉजंट विल नॉटचं काय होतं वोंट हे सगळं लिहिलेलं आहे तुमच्याकडं आहे ते लिहिलेलं आता आपण ॲक्च्युली वाक्य पाहू खरं कर, वाक्य कसे कर कर, करतात क्वेश्चन टॅक्सचे पहिला रूल आहे रूल फर्स्ट तुम्हाला इथं ला वाटलं तर लिहिता येईल हा जो रूल फस्ट आहे हा कोणता आहे रूल फस्ट पहिली गोष्ट काय करायची वाक्य पूर्ण लिहायचं आणि नंतर द्यायचा कॉमा जर वाक्य हो करार्थी असलं तर त्या काय करायचा नकारार्थी करायचा नंतर द्यायचं काय लिहायचं सर्व नाम नंतर द्यायचं क्वेश्चन मार्क बरोबर आणि जर वाक्य नकारार्थी असलं तर वाक्य जशाला तसंच पूर्ण लिहायचं कॉमा द्यायचा नंतर नकारार्थी वाक्य असल्यामुळं टॅग मात्र कसा लावायचा मग होकरार्थी लक्षात आलं का टॅग होकारार्थी लावायचा आणि नंतर प्रोणाऊन म्हणजे सर्वनाम लिहायचं नंतर प्रश्नार्थ चिन्ह हे जरी लक्षात नसायला आलं तर आता मी बोर्डवर वाक्य जसं देईल लक्षात येईल समजून देईल तर पहा इट इज व्हेरी कोल्ड या वाक्यामध्ये आपण वाक्य काय करू बेटा जशाला तसं लिहू इट इज व्हेरी कोल्ड हे वाक्य आणि वाक्य लिहिल्यानंतर काय द्यायचं बेटा आपल्याला कॉमा हे सांगितलं होतं मी आत्ताच सांगितलं वाक्य लिहिल्यानंतर काय द्यायचा कॉमा मला सांगा वाक्य नकारार्थी आहे येते होकार इट इज व्हेरी कोल्ड ते खूप थंड आहे बरोबर तर हे थंड आहे म्हणजे हे होकारार्थी वाक्य आता तर वाक्य टॅग काय करायचा नकारार्थी करायचा कॉन्टॅक्ट फॉर्म इज कारण वाक्य कसं आहे होकारी असल्यावर टॅग कोणता लिहायचा नकारार्थी मग लिहू आपण इज नॉट काय होतं इज जरी अटलं त्याचा नकार काय होतो इज नॉट आणि इज नॉट नाही लिहायचं इकडे मात्र इथं कॉमन नंतर काय कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शॉर्टकट ला इजंट हो करार्थी आहे म्हणून इकडं काय करायचं इजंट आणि नंतर प्रोनाऊन लिहा म्हणला तो प्रोनाऊन कोणतं आहे सर्वांना आम्ही आलेलं इट इजंट इट इट लिहिता मात्र आय इथं हे पूर्ण वाक्य आय स्मॉल काढायचं कारण वाक्याच्या सुरुवातीचं अक्षर कॅपिटल काढायचं आणि मध्ये मात्र सगळे स्मॉल असे बघा एखादं नाव वगैरे आलं डिग्री आली कोणाचं नाव आलं तर तु। ते कॅपिटल लिहितो ते तुम्हाला पंचवीस शिकवताना ते वेगळं सांगण्यात येईल आता लक्षात घ्या इट इज व्हेरी कोल्ड इझंट इझंट लिहिलं कशामुळे इझंट लिहिलं इज नॉट अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतं इझंट नकारच का लिहिला इ बरोबर नकार का लिहिला e... का कारण वाक्य हो करार्थ असल्यामुळं नकारार्थी टॅग लिहिला इझंट आणि सर्व नाम लिहिलं इट आणि आता शेवटी दिलं मी प्रश्नार्थ चिन्ह हे असं लिहिलं तर तुमचं बरोबर येतं एक मार्क मिळतो समजलं इजंट इट ओके okay. आता हे वाक्य पाहू दोन नंबर सर मग बाकीचे तुम्ही त्या ठिकाणी पहिलं वाक्य लक्षात आलेलं असेल नक्कीच तुमच्या आलं का सगळ्यांच्या लक्षात तुमच्या आलं आता दुसरं वाक्य समजून घेऊ दे डू नॉट किंवा डोंट दे डोंट अलाव दे डोंट अलाव कटिंग ट्रीज दे डोंट अलाव कटिंग ट्रीज वाक्य लिहिल्यानंतर काय प्रथम आपल्याला काम करायचं आहे फर्स्ट वी हॅव टू डू वी हॅव टू राईट देअर कॉम आफ्टर सेंटेन्स आपल्याला त्या कॉमा लिहायचं आहे त्या वाक्याच्या नंतर कॉमा आधी नंतर मग आता काय करायचं आहे वाक्य पाहिजे होकारार्थी का नकारार्थी आहे दे डोंट अलाव कटिंग ट्रीज ते झाडं तोडायला परवानगी देत नाहीत देत नाहीत ते झाडं तोडायला परवानगी देत नाहीत नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य असल्यावर त्या कसा जोडायचा म्हणलं मी होकारार्थी मग डू नॉटचा होकार काय होतो डू फक्त डू नॉट नॉट काढून टाकायचं मग Do डू नॉट डोंट तर त्याचा होकार काय होतो डू काय होतो फक्त डू होकारार्थी टॅग लिहिला डू आणि त्याच्यानंतर सर्व नाम लिहिलं काय डू दे डू दे हा टॅग लावला क्वेश्चन मार्क डू दे बघा वाक्य होकारार्थी होतं टॅग लावला नकारार्थी कॉमा देऊन वाक्य पूर्ण लिहिलं स आणि कॉमा दिला आणि टॅग लावला होकारार्थी वाक्याचा टॅग नकारी इझंट इट लावला अंट आणि सर्वनाम इट होकारार्थी टॅग होकारार्थी वाक्याचा टॅग नकारार्थी अंट इट आणि नकारार्थी वाक्य होतं दे डोंट अलाव कटिंग ट्रीज कॉमा दिला त्याचा टॅग नकारार्थी वाक्याचा टॅग कोणता लावला होकारार्थी डू दे डू लिहिलं आणि नंतर डोंट इथं आल्यामुळं नकार इथं नकार लिहिला का नाही डू लिहिलं आणि नंतर सर्व नाम लिहिलं दे डू दे क्वेश्चन मार्क असं जरी लिहिलं करेक्ट येतील मार्क ओके समजलं का बेटा ऍड क्वेश्चन टॅगचा पहिला रूल आला आता बाकीचे चार वाक्य तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत ओके, ओके? जे ऑनलाईन पाहायलात आणि बाकीच्या माझ्या समोर असते तर मला दाखवते ओके थोडा वेळ थांबू करा व्यवस्थित खालचे चार तुम्हाला करायचे पहा जे मुलं घाई करतात त्यांचं चुकता प्रत्येक वाक्य वेगवेगळे बघा ही वॉज गोईंग टू स्कूल मला सांगा वाक्य संपूर्ण अगोदर लिहायचं लिहू आपण अगोदर वाक्य ही वॉज गोइंग टू स्कूल वाक्य लिहून टाकायचं थोडं रिलॅक्स व्हायचं कॉमा आ्यायचा कॉमा आयचं आता वॉज गोइंग ही वॉज गोइंग टू स्कूल तो शाळेत जात होता या वाक्यामध्ये हो करार्थी वाक्य का नकारार्थी आहे हो करार्थी मग टॅग कसा असायचा आहे नकारार्थी मग वॉज नॉट चा टॅग कोणता आहे वॉझंट वॉज वॉज इथं इकडे काय लिहावं लागेल पहिला वॉज वॉज नॉट लिहावं लागेल पण वॉज नॉट लिहितो का आपण नाही त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय वॉज नॉटचा चा वॉझंट ए बरे लक्ष देट आहे वॉज नॉट लिहितो का आपण वॉज नॉट लिहितो का नाही तर आपण काय लिहितो वॉझंट हा लिहायचा आहे बरोबर मग इथं आहे वॉझंट हो करार्थी टॅग होकारार्थी वाक्य असेल तर त्याचा टॅग कसा लावायचा आहे नकारार्थी वॉजंट करायचं वॉज नॉट नाईली इथं वॉज होतं तो इकडे वॉज नॉट करायचं वॉज नॉट म्हणजे काय वॉजंट वोजना, वॉज नॉट करायचं नाही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म त्याचा काय करायचं नकार वॉजंट आणि त्याचं सर्वनाम गया वाक्याचं वॉजंट ही आणि प्रश्नार्थक चिन्ह आलं बेटा लक्षात जर वाक्य होकारार्थी असलं त्या टॅग कोणता केला आपण नकारार्थी वॉच काय केलं वॉजंट केलं वॉझचं काय केलं वॉजंट आलं का ध्यानात आणि नंतर प्रोनाऊन लिहिलं सर्व नाम लिहिलं ते स्मॉल एज काढायचं कारण हे पूर्ण वाक्य वाक्य कॅपिटल काढायचं पण मध्ये स्मॉल काढायचं बरोबर एखादं नाव कुणाचं असेल तर कॅपिटल लिहितो वॉझंट ही कॉम मधीन वॉजंट ही लिहिलं टॅग लावला क्वेश्चन मार्क नंतर तिला समजलं होकारार्थी वाक्याचा टॅग नकारार्थी आता खालचं वाक्य पहा सी इज नॉट रिडिंग अगोदर शी इज नॉट रीडिंग हे वाक्य जशाला तसं लिहायचं बघा शी इज नॉट रीडिंग कॉमा कॉमा दिला आता कॉमा दिल्याच्या नंतर काय करायचं बेटा लक्षात घ्या कॉमा दिला त्याच्यानंतर आता वाक्य लिहिल्याच्या नंतर आपण कॉमा दिला आणि आता बघायचं ते वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह होकारार्थी वाक्य कना करार्थी शी इज नॉट रीडिंग ती काही वाचत नाही ती वाचत नाही वाचत नाही हे वाक्य होकारार्थी काना करार्थी नकारार्थी आणि मग नकारार्थी आता इज नॉट इजंट करायचं का तिथं नाही इज नॉट ऑलरेडी दिलेलं आहे इथं नकार दिलेला आहे मग याच्यातला नॉट इथं ठेवायचा का नाही नॉट काढून टाकायचा फक्त काय ठेवायचं इज इथं ठेवायचं फक्त इज कारण वाक्य नकारार्थी तर टॅग कोणता हो करार्थी इज ठेवायचं आणि नंतर प्रोनऊट किंवा सर्वनाम लिहिलं इज आणि नंतर लिहिलं शी इज शी क्वेश्चन मार्क आलं का ध्यानात वाक्य नकारार्थी टॅग हो करार्थी वाक्य निगेटिव्ह टॅग पॉझिटिव्ह बरोबर वाक्य निगेटिव्ह होतं इज नॉट म्हणून टॅग कोणता लावला फक्त ही गोइंग टू होतं वॉजचा पॉझिटिव्ह होता वाच वॉज नॉट होतं का तिथं नव्हतं म्हणून इथं वॉज नॉट नव्हतं किंवा वॉझंट नव्हतं म्हणून इकडे वॉजंट केलं इकडं इकडं नकार होता ना पॉझिटिव्ह होतं म्हणून इकडे काय केलं कॉम आफ्टर कॉमा वी रोड देअर निगेशन काय लिहिलं तिथं निगेटिव्ह लिहिलं वॉजचं निगेटिव्ह कोण काय होतं वॉझंट पण इथं इज नॉट किंवा इझंट आलं इज नॉट आलं मग इकडे इज इज लिहिलं इज नॉट लिहिलं का इझंट लिहिलं का नाही इथं इज नॉट आल्यामुळं इथं फक्त काय लिहिलं बेटा इज लिहिलं इज शी समजलं का आता आलं लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर दे आर प्लेईंग क्रिकेट आता हे वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे होकरार्थी वाक्य आहे बरोबर मग आता काय करायचं वाक्य पूर्ण लिहायचं दे आर प्लेईंग क्रिकेट दे आर प्लेईंग क्रिकेट या वाक्यामध्ये कॉमा दिला नंतर नंतर काय दिला कॉमा दे आर प्लेईंग क्रिकेट या वाक्यात आता मला सांगा वाक्य आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाक्याचा टॅग कोणता होतो निगेटिव्ह आता इथं आर येतं आरचं निगेटिव्ह काय सांगा मला आरंट आरचं निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे आरंट इथं आर नॉट असलं तर फक्त काय लिहिलं असतं आपण आरच लिहिलं असतं टॅग नंतर आलं का लक्षात आर नॉट किंवा इथं आर नॉट असलं किंवा अरंट असलं तर आर लिहिलं असतं फक्त इथं आर आहे पॉझिटिव्ह आहे आर नकार आहे का इथं नाही आणि म्हणून मग इथं काय लिहायचं फक्त इथं आर असल्यामुळे वाक्य पॉझिटिव्ह इकडं टॅग नकार आरती लावायचा आरचं नकार काय होतं मग आरंट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा शॉर्टकट आणि नंतर प्रोनाम किंवा सर्व नाम लिहिलं अरंट दे आलं का लक्षात आरंट दे आणि प्रश्नार्थ चिन्ह लक्षात येतं बेटा समजतंय पुढे वी आर नॉट टॉकिंग वी आर नॉट टॉकिंग तर मित्रांनो याच्यामध्ये अगोदर वाक्य लिहिलं वी नंतर सगळं वाक्य लिहिलं वी आर नॉट टॉकिंग आम्ही बोलत नाही आहेत आम्ही बोलत नाही तर ह्या वाक्यामध्ये वाक्य लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा आता मला सांगा इथं वाक्यामध्ये पॉझिटिव्ह वाक्य आहे का निगेटिव्ह निगेटिव्ह वाक्य निगेटिव्ह असल्यावर टॅग कोणता लावायचा आहे पॉझिटिव्ह म्हणजे हे आरंट आर नॉटचं आरंट करायचं आर आरंट होतं माहिती आहे पण वाक्य नकार ना मग इथं आर नॉट किंवा आरंट असल्यानंतर इकडे काय करायचं फक्त आरच लिहायचं काय लिहायचं फक्त आर नॉट आहे इकडं म्हणून इकडं नॉट लिहायचं नाही आरंट लिहायचं नाही मग वी आर नॉट टॉकिंगचं काय होतं फक्त आर लिहायचं आणि नंतर लिहायचं वी आर वी आणि प्रश्नार्थ चिन्ह समजलं या अशा पद्धतीनं जर तुम्ही लिहिले असतील तर तुमचे करेक्ट वाक्य आले असते बरोबर समजलं एवढं सारं सोपं आहे डस ओके पहा फ्रेंड्स लक्ष द्या आय एम सॉल्विंग एक्झाम्पल्स या वाक्यामध्ये आता तुमचं कुणाचं चुकलं नाही पाहिजे बघा अगोदर मी फार व्यवस्थित सांगितलेले आहे आता चुकायलाच नको आय एम सॉल्विंग एक्झाम्पल हे वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह होकारार्थी वाक्य पॉझिटिव्ह वाक्य त्या टॅग कोणता असणार याचा निक नकारार्थी तर ॲम नॉट होतो नकार ॲमचा नकार काय ॲमचा नकार काय होतो ॲम नॉट पण ॲम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आरंट बघा सुरुवातीला लिहिलेलं एकदम सुरुवातीचा शब्द ॲमंट नाही होत काही जणांनी ॲमंट लिहिलं ॲमंट होईल का नाही ॲम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता होतो आरंट आता लक्षात घ्या अरंट आय असं येईल त्या पण तरी समजून सांगतो पुन्हा एकदा आय ॲम सॉल्विंग एक्झाम्पल्स आय एम सॉल्विंग एक्झाम्पल्स कॉमा दिला वाक्य पूर्ण लिहिल्यानंतर काय दिला कॉमा आता इथं कॉमा द्यायचं कॉ काही लोक असं ऍपस्ट ऑफिस सारखं इथं असं करायचं वरून कशाला करायचं इथं इथं नाही करायचं वरतू इथं काय द्यायचं कॉमा म्हणजे इथं खाली असते बरोबर ॲपोस्ट ऑफिस ते वरती असतं शब्द अलग लक्षात तुला कॉमा ॲम सॉल्विंग एक्झाम्पल्स कॉमा कॉमा दिल्यानंतर काय करायचं ॲम ॲमचा कॉन्ट्रॅमचा आता ॲम हे ॲम नॉट आहे का तिथं नाही मग हे काय आहे हो करार ते वाक्य तर तिथं ॲम नॉट करायचं पण ॲम नॉट होते का त्याचं त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय करायचा म्हणजे नकार करायचा ॲमचा नकार काय आहे ॲम नॉट पण ॲम नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पाय म्हणजे शॉर्टकट काय होतं आरंट होतं ॲमंट होतं का नाही मग इथे लिहायचं आरंट इकडं नकार करायचा आरंट इथं हो कार्य म्हणल्यानंतर आरंट आय आणि प्रश्नार्थक चिन्ह आरंट आय आता दे आर नॉट मॅच लक्ष दे बेटा अगोदर हे वाक्य पॉझिटिव्ह निगेटिव 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 निगेटिव. निगेटिव का निगेटिव्ह आहे निगेटिव्ह वाक्य हे एक वाक्य कसं आहे निगेटिव्ह मग निगेटिव्ह वाक्याचा टॅग पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह पाहिजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाक्य असलं त्याचा टॅग कोणता पॉझिटिव्ह लक्ष द्या रे पा दे आर दे आर नॉट वॉचिंग मॅच they are नॉट वॉचिंग मॅच मग कॉमा दिला आणि कॉमा दिल्यानंतर काय करायचं वाक्य नकारार्थी आर नॉट इथं आर नॉट किंवा आरंट आहे म्हणल्यावर टॅग आरंट येईल का नाही इथंच आरंट असल्या मग टॅग कोणता येईल पॉझिटिव्ह हो फक्त काय येईल आर आर आणि नंतर दे आर दे अलग लक्षात क्वेश्चन मार्क आणि नंतर दिला क्वेश्चन मार्क समजतं बेटा ओके त्याच्यानंतर शी इज ड्रिंकिंग मिल्क या वाक्यामध्ये वाक्य पॉझिटिव्ह का निगेटिव्ह मला सांगा पॉझिटिव्ह मग त्या येईल निगेटिव्ह मग इजचं नकार कोणता इज नॉट पण इज नॉट तर फॉर्म पाहिजे कोणता आहे इजंट काय लिहावं लागेल आपल्याला इजंट इज नॉट नसतो ते लिहित आपण कॉन्ट्रॅक्ट कॉमानंतर आपण काय लिहितो शॉर्टकट किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पा

इजंट इकडे इज आहे म्हणून इकडे काय केलं इजंट इकडे होकार आहे म्हणून इकडे नकार केला इजचा हो नकार काय इज कॉन्ट्रॅक्ट फॉर इज नॉट नकार आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म इजंट कॉन्ट्रॅक्ट फॉर्मच लिहायचं इजंट आणि नंतर लिहित शी जो प्रोणाऊन आहे ते सर्व नाम आहे ते आणि नंतर दिला प्रश्नार्थ चिन्ह समजतंय सगळ्यांना लक्ष द्यायला पाहिजे बरोबर लक्ष ध्यान दिलं म्हणजे काय होत असतं ज्ञान पहा इजंट शी समजतं आता ही विल कम टू स्कूल हे वाक्य लिहितो ॲज इट इज आपण ही विल कम टू स्कूल तो शाळेला येईल शाळेत येईल हे वाक्य लिहिल्याच्या नंतर काय दिलं बेटा कॉमा कॉमा दिला आणि कॉमा दिल्याच्यानंतर आता काय करायचं विल ही विल कम टू स्कूल तो शाळेला येईल शाळेत येईल मग आता हे होकारार्थी वाक्य का नकारार्थी आहे होकारार्थी आहे मग याचा याचा टॅग नकारार्थी करावा लागेल आपल्याला विल नॉट लिहितो का आपण कॉमानंतर नाही त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय मग ओंट इकडं विले म्हणून त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म किंवा नकार कोणता आहे ओंट इथं हो विले इथं विल नॉट आहे का किंवा <क्रारीथ> ओंट आहे का इथं ना कर ना ना नाही मग इथं विल नॉट किंवा ओंट नसल्यामुळं इकडं नकार करावा लागला आपल्याला हे होकार असल्यामुळं इकडं नकार मग विलचा नकार काय आहे विलंट होतं का नाही तर मी ते अंडरलाईट केलेले काय होतं त्याचं ओंट होतं काय होतं ओंट वोंट आणि नंतर पूर्णांक कोणतं आहे वोंट ही आणि प्रश्नार्थक चिन्ह मित्रांनो लक्षात आले सगळ्यांच्या व्यवस्थित सगळ्यांनी समजून आहे आणि समजून घेतल्यानंतर आहे ओके पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या ओके चलो ठीक